सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज मस्तपैकी आणि कमीच साहित्यात होणारे डाळ वडे दाखवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण बघूया. ही डाळ घेतली भिजून, ही चण्याची डाळ भिजून घेतली एक वाटी. डाळ निवडायची, स्वच्छ धुवायची आणि डाळ बुडेपर्यंत पाणी ठेवायचं आणि 4 तास आपण ही भिजवून घेतले. आता आपल्याला एक कांदा लागणार आहे बारीक कापून, एक चुटकी हिंग लागणार आहे, मिरच्या 4-5 मिरच्या तुकडे करून, कढीपत्तीची पानं, एक चमचा जिरं, 1 इंच आलं घेतलं आहे आपण, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आणि आपल्याला तेल लागणार आहे तळण्यासाठी, ते आपण नंतर घेऊया. अगोदर आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची. आता ही भिजवून घेतलेली डाळ जी आहे त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी अजिबात ठेवायचं नाही, अगदी पूर्ण काढायचं आहे आपल्याला. आणि वाटताना सुद्धा अजिबात पाणी वापरायचं नाही आपल्याला. हाताने घालून घेऊया भांड्यामध्ये. म्हणजे जे खाली पाणी असतं ते तसंच राहतं भांड्यामध्ये. आणि आपण एकदम अशी ओतली तर हे पाणी मिक्सरच्या जारमध्ये जातं सगळं आणि पातळ होतं मिश्रण. मस्त 4 तास डाळ भिजवले. आणि आपल्याला झटपट जर पाहिजे असेल तर ही डाळ, चण्याची डाळ थोडंसं कोमट पाणी घेऊन भिजवून ठेवायची, मग 2 तासातच भिजते डाळ चांगली. आता आपल्याला हे सगळं साहित्य टाकायचं आहे. मिरची आणि कढीपत्ता, कढीपत्त्याची 10-12 पानं, आलं 1 इंच, जिरे 1 चमचा आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला. आता हे पीठ, हिंग, कांदा आणि कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत. आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आणि पाणी पण घालायचं नाही. आपल्याला जाडसर पेस्ट भरड करून घ्यायची त्याची. डाळ आपण बारीक करून घेतली, सर्व साहित्य टाकून ही अशी जाडसर करून घ्यायची. आणि एखादी एखादी अशी अखंड डाळ राहिली तरी चालते. जास्त हे मिश्रण फिरवताना जर एकदम घट्ट वाटलं तर किंचितसं पाणी टाकायचं त्याला. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सर जारमधनं. काढून घेतली आपण पेस्ट सगळी डाळीची. आता आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला, एक कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घ्यायची बारीक, हिंग टाकायचं आहे थोडंसं. आपण बारीक डाळ बारीक करताना मीठ टाकलं होतं थोडंसं, तर आणखी थोडंसं टाकूया आता. आणि हे बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ 2 चमचे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे तेल तापत ठेवलेले आहे आपण गॅसवरती. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेतलं आहे आपण. त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे. हे आपण आता मिक्सरला लावलं तर मिक्सरपेक्षा आपण जर ही पाट्यावर वाटली ना डाळ, डाळीमध्येच भिजवलेल्या डाळीमध्येच मिरची, जिरं, कढीपत्ता टाकायचा आणि आलं आणि पाट्यावरच असं जाडसर वाटायचं, खूप छान चव लागते. आधी तेल तापले का बघूया आपण. छान तेल तापलं आहे आपलं.
पहिलं असं गोल करून घ्यायचं आणि नंतर असं थोडंसं चपटं करायचं ते गोळे आणि मीडियम गॅसवर मस्त लाल रंगावर तळून घ्यायचे आहेत आपल्याला. दुसरा करून घेऊया. हाताने थोडंसं चपटं करायचं. असे आपण तयार करून घेऊया. खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. तेलामध्ये पण हळूवार सोडायचे एकदम हात सांभाळून. छान असे मीडियम गॅसवर आपल्याला दोन्हीकडून छान असे तळून घ्यायचे लाल रंगावरती मस्तपैकी. कमीत कमी याला 3 ते 4 मिनटं लागतात असे चांगले तळण्यासाठी. खरपूस आपण गॅस एकदम फास्ट ठेवला आणि तळले तर वरून लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. तर आपल्याला मिडियमवरतीच हे भाजायचे आहेत, चांगले तळायचे. छान आता मस्तपैकी खरपूस आपण तळून घेतले, दोन्ही बाजूनी छान झाले तयार. आपल्याला हे काढून घ्यायचे तेलातून. तेल पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे सगळे असेच तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण तयार करून घेऊया. छान असे चपटे बनवायचे. मस्त छान असे तळून घेतलेत आपण खरपूस. तर आपले गरमागरम डाळ वडे तयार झालेले आहेत सगळे. छान असे काढून घ्यायचे तेलातून. गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे आपले चणा डाळ वडे खाण्यासाठी तयार झाले. मस्त चहाबरोबर किंवा चटणीबरोबर खायला एवढे सुंदर लागतात. तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा आणि असेच डाळवडे करून बघा आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.